अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी जळगाव येथे पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी बोलताना खडसे यांनी शासन आपल्या दारी या योजनेचा कसा फज्जा उडालेला याचा उल्लेख काव्यात्मकरित्या केला। तसेच 27 तारखेला जो मुख्यमंत्री शिंदे यांचा दौरा आहे, त्यावेळी आपण काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करणार असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले। शासन आपल्या दारी, शेतकरी झाला कर्जबाजारी, कांदा उत्पादक झाला भिकारी, महिला फिरता आहेत पिण्याच्या पाण्यासाठी दारोदारी घरोघरी, तरी सरकार म्हणत आहे शासन आपल्या दारी। वारे वा सरकार लई भारी लई भारी लई भारी। सरकारला माझी विनंती आहे की ह्याबाबत पिण्याच्या पाण्याच्या योजनांच्याबाबत कापसाबाबत काहीतरी निर्णय 27 तारखेपर्यंत घेऊनच त्यांनी या ठिकाणी यावं। कायदा सुव्यवस्थेच्या बाबत तर मला वाटतं की IG BG म्हणजे सगळं गुंडाळून ठेवलं आहे हप्त्यावाल्यांनी। मोठ्या प्रमाणावर हप्ते चालू आहे, मोठ्या प्रमाणावर पोलीस यंत्रणा किडलेली आहे। वारंवार सूचना देऊनसुद्धा पोलीस यंत्रणा अजिबात काही करत नाही, कोणी कुणाचं ऐकत नाही। जिल्ह्यामध्ये तर सामान्य माणसाची लूट चाललेली आहे, सामान्य माणसाला दहशतीखाली घेतलं जातं, पण पोलीस धिम्म बसलेले आहे। एकंदरीत सगळे भ्रष्टाचाराखाली आणि हप्तेबाजीखाली दबलेली आहे अशी यंत्रणा आज झालेली आहे, आणि शासनाचा वरद हस्त असल्याशिवाय होणं शक्य नाही। म्हणून ह्या जर उपाययोजना झाल्या नाही तर येणाऱ्या 27 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध व्यक्त करणार आहे। सरकारला या संदर्भामध्ये आम्ही जाब विचारणार आहोत। सरकारने काहीतरी निर्णय घ्यावा, नुसते ह्या दरबारामध्ये आणावे लोक, त्यांनी योजना सांगाव्या आणि त्या योजनाखाली कोरड्या असाव्या असं होता कामा नये। शासनाच्या योजनांचं आम्ही स्वागतच करत आलेलो आहे, परंतु त्याची अंमलबजावणी कोण करणार आहे? माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी याकडे लक्ष देऊन या अंमलबजावणी झाली पाहिजे, आणि प्रामुख्यानं हे सारे प्रश्न सोडवले पाहिजे। यासाठी लक्ष वेधण्यासाठी आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध व्यक्त करणार आहे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका, आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।